सध्या महाराष्ट्रात अनेक अपघात घडत आहेत, मग ते सध्या होत असलेल्या राजकारणात असो किंवा काही दिवसांपासून होणारे रस्ते अपघात असो, या दोन्हीमध्ये जीव मात्र हा सामान्य नागरिकांचाच जात आहे, ज्यात एका बाजूला चाललेला सत्तांतराचा खेळ आणि दुसरीकडे रस्त्यांवरचा अपघाती जीवघेणा खेळ. एकीकडे सामान्य नागरिकाला सत्तेतलं काय कळतं हे समजून सत्तेची गाडी चालवायची, तर दुसरीकडे याच सामान्य नागरिकाची सुरक्षितता ध्यानात न घेता गाडी चालवायची. ही जी दोन्हीमध्ये सामायिक गोष्ट आहे ती म्हणजे सामान्य नागरिक, ज्याची काही चुकी नसताना तो या दोघांच्या हातात स्वतःच्या आयुष्याची दोरी देतो. पण आता हा नागरिक व्यक्त होतोय, पण आज आपण हा राजकीय अपघात नाही तर या रस्त्यांवरील जीवघेण्या अपघातांविषयी माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी सोनाली आणि तुम्ही पाहताय राजवर्धन इन्फो. रात्रीचे 1:30 वाजले असतील. रोड समृद्धी महामार्ग विदर्भ ट्रॅव्हलची बस नागपूरवरून पुण्याकडे चालली होती. त्या बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना कदाचित कधीच मनातही आले नसेल की काही क्षणातच ही रात्र त्यांची काळरात्र ठरणार आहे. समृद्धी महामार्गावरून जात असताना या विदर्भ ट्रॅव्हलचा बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथील पिंपळे गावाजवळ ही घटना घडली. या खाजगी बसचा पुढचा टायर अचानक फुटला, त्यामुळे चालकाला बसवरील ताबा सुटला. त्यातच बसने पलटी मारली व बसचा डिझेल टँक फुटल्याने या बसला आग लागली. या भीषण अपघातात 25 जणांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. नेमकं काय झालं त्या रात्री, या घटना याआधी घडल्या आहेत का, यांच्या मागे काय आहे कारण, चुकी नक्की कोणाची, याला जबाबदार कोण, अशा काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. 1 जुलै रोजी मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बस पेटल्याने प्रवाशी बसमध्येच होरपळून गेले. यात स्त्रियांचा सर्वाधिक समावेश होता असेही बोलले जाते. या भीषण अपघातानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आता या अपघातांच्या बाबतीत 2 शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यातील पहिली अशी की हा अपघात ड्रायव्हरच्या चुकीमुळे किंवा ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे झाला असण्याची एक शक्यता आहे, ज्यात हा अपघात ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटल्याने झाला की ड्रायव्हरला आलेल्या मानसिक आणि शारीरिक थकव्यामुळे झाला हे अजून समजलेच नाही. आणि यामधील दुसरी शक्यता जी सध्या सगळीकडे चर्चेत आहे ती म्हणजे रोड हिप्नॉसिसची. तर आता आपण पहिल्यांदा यातील पहिली शक्यता पाहूयात. या शक्यतेनुसार हा अपघात ड्रायव्हरच्या गाडीवरचा ताबा सुटल्याने झाला की ड्रायव्हरला आलेल्या मानसिक आणि शारीरिक थकव्यामुळे झाला असा अंदाज आहे. आता आपण या शक्यतेला उदाहरण म्हणून बाकीच्या काही अपघातांबरोबर जोडूयात, ज्यात ड्रायव्हरच्या मानसिक अथवा शारीरिक थकव्याची शक्यता होती. या शक्यतेमध्ये जर ड्रायव्हर हा मानसिक तणावात असेल तर ती गोष्ट सतत त्याच्या डोक्यात फिरत असते, त्याला त्या गोष्टीचा तणाव येत असतो, मग ती त्याची वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक. त्याचबरोबर त्यांच्या प्रकृतीचा विषयही तसाच आहे. आपण खूप वेळा ऐकलं असेल की काही चालकांना गाडी चालवताना अचानक हार्ट अटॅक आला, तर ही त्यांच्या आरोग्याशी निगडीत गोष्ट आहे, ज्यात सततचा प्रवास, अवेळी जेवण, अपुरी झोप किंवा अशाच काही इतर कारणांमुळे त्यांना शारीरिक थकवा येतो, ज्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. या बाबतीत आपण असे पाहिले की चालकाला रात्री गाडी चालवताना अचानक डुलकी लागल्याने अपघात झाला आहे, पण फक्त यात चालकांची चुकी असते असेही नाही तर काही तांत्रिक कारणामुळेही वाहनांचे अपघात होतात. यात स्टेअरिंग लॉक होणे, ब्रेक फेल होणे किंवा जसं या बस बरोबर झालं ते म्हणजे टायर फुटणे, यामुळेही अपघात झाले आहेत किंवा होतात. ओव्हरस्पीड ही अपघात होण्याचं एक कारण म्हणता येईल. त्याचबरोबर ओव्हरटेकिंग व एखादी गाडी विरुद्ध दिशेने येऊन धडक दिल्यानेही अपघात होतात, ज्यात एक अपघात हा अक्कलकोट कलबुर्गी रस्त्यावर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर
शिरळवाडी तालुका अक्कलकोट येथे सिमेंटवाहू बल्कर गाडीला पाठीमागून क्रुझर गाडीची धडक बसल्याने घडला व दुसरा पुणे सातारा महामार्गावर वर्वे गावाच्या हद्दीत झाला आहे. या अपघातात चार वाहनं एकमेकांना धडकल्यानं हा अपघात झाला. आता आपण यातील दुसरी शक्यता पाहूयात, जिला रोड हिप्नोसिस असे म्हटले जाते. आता रोड हिप्नोसिस म्हणजे काय तर रस्ता संमोहन. रोड हिप्नोसिस ही एक अशी शारीरिक स्थिती आहे ज्यात बहुतेक ड्रायव्हरला लक्षात येत नाही किंवा त्यांना माहीत नसते की आपल्यासोबत काय घडते. रोड हिप्नोसिस रस्त्यावर गाडी चालवताना सुमारे 2.5 तासांनी सुरू होते. संमोहित चालकाचे डोळे उघडे असतात. संमोहनाच्या स्थिती असल्यामुळे डोळ्यांनी जे पाहतो त्याचे विश्लेषण मेंदू करू शकत नाही. रोड हिप्नोसिस हे अनेक वेळा अपघात होण्यामागचं पहिलं कारण मानलं जातं. रोड हिप्नोसिस असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या 15 मिनिटात काहीही आठवत नाही. आपण किती किमी वेगाने जात आहोत किंवा आपल्या समोरच्या वाहनाचा वेग किती हे ड्रायव्हरला लक्षात येत नाही. अशा घटना सहसा लांबच्या प्रवासादरम्यान घडतात. ड्रायव्हर यामागचं कारण सांगू शकत नाही किंवा घटनेचं विश्लेषण करू शकत नाही. रोड हिप्नोसिस हा लांब प्रवास दरम्यान मोकळ्या रस्त्यांवर घडतो. वळण नसलेला रस्ता आणि वाहनांची वर्दळ नसलेल्या रस्त्यावर ही शक्यता जास्त असते. लांब रस्त्यावर रोड संमोहनापूर्वी काही काळ चलचित्र बघितल्यासारखं वाटतं आणि चालक फक्त समोर पाहत राहतो. त्याला आपल्यासमोर काय घडतंय हे कळतच नाही. तर यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? जर तुम्हाला शेवटच्या 15 मिनिटात काही आठवत नसेल तर याचा अर्थ तुम्ही स्वतःला आणि प्रवाशांना मृत्यूकडे नेत आहात. अशा वेळी गाडी थांबवा. वाहन चालवताना काही ठिकाणे आणि इतर वाहनांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. रोड हिप्नोसिस म्हणजे रोड संमोहन रात्रीच्या वेळी जास्त घडते. यावेळी इतर प्रवासी देखील झोपलेले असतात, त्यामुळे परिस्थिती खूप गंभीर होते. अशा वेळी चालकाने थांबावे, विश्रांती घ्यावी. जर तुम्ही गाडी चालवताना मध्येच ब्लँक होत असाल तर तुमचा प्रवास लगेच थांबवा. क्षणभर गाडी बाजूला घेऊन दीर्घ श्वास घ्या आणि फ्रेश होऊन नंतर पुन्हा उत्साहात प्रवास सुरू करा. आता या घटनेनंतर आपण पाहूयात याआधी महाराष्ट्रामध्ये झालेले रस्ते अपघात, ज्यात समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंत किती अपघात झाले व एवढे अपघात होण्यामागची काही कारणे आहेत का? समृद्धी महामार्गाचे मागील वर्षी म्हणजेच डिसेंबर 2022 लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर 15 दिवसात अर्थात 28 डिसेंबरला रात्री 1:30 सुमारास पहिला अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला. एकूण पहिल्या महिन्याभरात 4 गंभीर अपघात झाले असून यात 16 जण जखमी झाले, 5 किरकोळ अपघात झाले, 20 जण त्यामध्ये जखमी झाले. त्यानंतर या महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरू झाली. त्यानंतर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात राजकीय धुरळाही उडाला. तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी विरोधकांनी केली, त्यासाठी राज्य सरकारने उपाययोजनांची पावले उचलली. त्यानंतर परिवहन, रस्ते सुरक्षा विभाग व पोलिसांनी शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्गाची पाहणी केली. त्यावर जी चर्चा झाली त्यानुसार टायर तपासणीसोबत नागपूर शिर्डी दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात 1 याप्रमाणे 8 ठिकाणी चालकांसाठी समुपदेशन केंद्र उभारणे याचा समावेश होता. परंतु या मार्गावर मदत केंद्रे नाहीत, एकही अग्निशमन केंद्रही नाही. जेव्हा शुक्रवारी रात्री बुलढाण्याजवळ बस जळाल्याने 25 पेक्षा जास्त प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, त्यावेळी अग्निशमन केंद्राचा मुद्दा पुढे आला. नागपुरापासून 200 किमी अंतरावर एकही अग्निशमन केंद्र नाही, त्यामुळे प्रवाशांचा जीव वाचण्याची शक्यताच कमी आहे आणि हे या अपघाताने सिद्ध केले. राज्य सरकारने उपाययोजनांबाबत पुढाकार घेतला असला तरी अग्निशमन व मदत केंद्राचे गांभीर्य कुठेही दिसून येत नाही. यातच या महामार्गावर खूप साऱ्या प्रवासी सुविधांचा अभावही दिसून येतो. त्यात 1 शौचालय, प्रसादन गृहांची सुविधा नाही. 2 जेवणासाठी ढाबा हॉटेल्स नाही. 3 पेट्रोल पंपांची संख्या अतिशय कमी आहे. 4 बॅरिगेट्सला लावण्यात आलेले कुलूप, त्यामुळे यूटर्नसाठी जवळपास 60 किलोमीटर अंतर कापावे लागते.
परिणामतः जर एखाद्या प्रवाशाची प्रकृती बिघडली तर हा यू टर्न त्रासदायक ठरतो. समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर महिनाभरात बुलढाणा जिल्ह्यात 15 अपघात झाले. यात 3 गंभीर अपघात तर 9 किरकोळ अपघातांचा समावेश आहे. यात दोघांचा मृत्यू झाला. तसेच अतिवेगाने वाहने चालवण्याप्रकरणी 36 वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. या अशा सर्व कारणांमुळे हा समृद्धी महामार्ग मृत्यूचा तर महामार्ग होत नाही ना अशी भीती वाटते. या सर्व गोष्टींवर मुख्यमंत्र्यांनी मदतही जाहीर केली व चौकशीचे आदेशही दिलेत. पण यानंतर एक प्रश्न नेहमीच पडतो की रस्ते सुरक्षा आणि बसेसच्या अपघातांबद्दल कधी उत्तर मिळेल. कारण समृद्धी महामार्गावर झालेला हा एकच अपघात नाही ज्याने हा प्रश्न उपस्थित झालाय. तर असे खूप सारे अपघात गेल्या वर्षा 1.5 वर्षामध्ये घडलेले आहेत ज्यावर ठोस पावले उचलण्याची गरज आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व या व्यतिरिक्त तुमच्याकडे या रस्ते अपघातांविषयासंबंधी काही माहिती असेल तर ती आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. त्याचप्रमाणे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.